रचित। आता बातम्या सविस्तर। ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीकडून परशुराम वाघमारेंची चौकशी होणार आहे। ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देणाऱ्या परशुराम वाघमारेचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी बंगळुरूला जाऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहेत। कालच कॉम्रेड गोविंद पानसरे यांची स्नुषा मेघा पानसरे यांनी संशयित आरोपी परशुराम वाघमारेला महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीनं ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी केली होती। त्यानुसार पोलिसांनी परशुराम वाघमारेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली। एसआयटीचे अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहेत। गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आधी मे महिन्यात तिघांना अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरूला जाऊन त्यांची चौकशी केली होती। आता परशुराम वाघमारेचीही चौकशी करण्यासाठी एसआयटीची टीम जाणार आहे। त्यात पुणे मुंबई आणि कोल्हापूरच्या पोलिसांचा समावेश असणार आहे। गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेली बंदूकच एमएम कलबुर्गी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी वापरल्याचं कर्नाटक पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर सांगितलं आहे। पानसरे यांच्या हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता। त्यातील एक पिस्तूल गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली, तर दुसरी पिस्तूल डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचं कर्नाटक पोलिसांनी म्हटलं। त्यामुळे वाघमारेची एसआयटी कडून कसून चौकशी आता होणार आहे। एकूणच सुरुवातीपासूनच या चारही हत्यांच्या मागं एकच गट असावा, एकाच विचाराचा गट असावा आणि ते एकमेकांशी जोडलेले असावे असा संशय व्यक्त केला जात होता। मला आठवते की बडगाव बॉम्ब्लास केसमधले जे फरारी गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर तेव्हा गुन्हा साबित झाला नव्हता, परंतु तरीही अनेक जण त्याच्यातले फरार आहेत, असा जो गट आहे तो याच्या मागं आहे असा संशय व्यक्त केला जात होता। याच्यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामध्ये गुजरात फोरेन्सिक लॅबोरेटरीचा एक रिपोर्ट आलेला आहे जो उच्च न्यायालयामध्ये सबमिट केलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं होतं की कॉम्रेड पानसरेंच्या खुनामध्ये दोन हत्यारे वापरली गेली आणि त्याच्यातलं एक हत्यार दाभोलकर केसमध्ये वापरलं गेलं आणि दुसरं हत्यार जे आहे ते कलबुर्गी केसमध्ये वापरलं गेलं। आता कर्नाटकच्या तपास यंत्रणांचा एक अहवाल आलेला आहे आणि किंवा त्यांचं जे म्हणणं आलेलं आहे त्याच्यानुसार असं दिसतं की गौरी लंकेशच्या केसमध्ये सुद्धा एकच शस्त्र कॉमन आहे असं आपल्याला दिसतंय। मला असं वाटतं की सुरुवातीपासून जे स्पष्ट होत होतं की या सर्वांची मोडस ऑपरेंडी सेम आहे, गुन्हा करण्याची पद्धत एकच आहे, एकाच विचारांनी हे काम करतायत असे गुन्हेगार आहेत आणि त्यामुळं हा जो अहवाल आलेला आहे तो एक अतिशय महत्त्वाचा पुरावा होऊ शकतो या सगळ्याच खुनांच्या केसमध्ये असं मला वाटतं। महाराष्ट्र पोलीस खूप कमी पडले असं मला वाटते, कारण कर्नाटक पोलिसने खूप 3-3.5 वर्ष झाली कॉम्रेड पानसरेंच्या खुनाला। अजून दोन गुन्हेगार खरं तर पकडले होते परंतु त्यांच्या विरोधामध्ये कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध करू शकले नाहीत। त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं की अलीकडच्या काळामध्ये पूर्ण तपास ठप्प झालेले आहे, काहीही त्याच्यामध्ये प्रगती नाही आहे। अशा वेळी आम्हाला एक आशादायी चित्र असतं आहे की किमान कर्नाटक शासनाने या गुन्ह्याचं महत्त्व ओळखून तपास यंत्रणांना आदेश दिलेले आहेत आणि तपास यंत्रणा त्याच्याप्रमाणे शोध घेत आहेत आणि त्याच्यामधून निश्चितच धागेदोरे मिळतील आणि या सगळ्या खुनांचा एक योग्य तो त्या दिशेने तपास पुढे जाईल अशी आम्हाला आशा आहे। आणि महाराष्ट्र शासनाने खरंच गंभीरपणे याच्याबाबत घेण्याची गरज आहे, कारण एका शेजारच्या राज्यामध्ये तिथली तपास यंत्रणा जे शोधून काढू शकली ती आपली तपास यंत्रणा करू शकलेली नाही हे वास्तव आहे असं मला वाटतं आणि ते खूप वेदनादायी आहे, कारण आमची पूर्ण आम्ही सहकार्य या महाराष्ट्र शासनानं आत्तापर्यंत केलेलं आहे। गौरी लंकेश यांची हत्या जेव्हा समजलं पोलिसांना की वाघमारेंच्याकडूनच झालेली आहे, या सगळ्या तपासानंतर आता अनेक धागेदोरे उकलवायला सुरुवात झालेली आहे, कारण कॉम्रेड गोविंद पानसरे एम एम कलबुर्गी यांच्या हत्येसाठी जे रिव्हॉल्वर वापरण्यात आलं होतं हे या वाघमारेकडून एकच रिव्हॉल्वर वापरलं गेलं असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांचं जे एसआयटी आहे हे खडबडून जागा झालेलं आहे। आणि कालच मेघा पानसरेंनी अशी मागणी केलेली होती की या संदर्भात जो कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा जो तपास आहे हा तपास करण्यासाठी वाघमारेला ताब्यात घ्यावं आणि वाघमारेला ताब्यात घेतल्यानंतरच पुढे आणखी धागेदोरे साथीदार उघड होतील। या अनुषंगानं महाराष्ट्राचे जी एसआयटी आहे स्पेसिफिक पुण्यात आणखी कोल्हापूरमध्ये हे सगळे पोलीस असणार आहेत आणि हे पोलीस या एसआयटी मार्फत आपलं बेंगलोरला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी पूर्ण वाघमारेची चौकशी करून या प्रकरणामध्ये आणता येतंय का हे सगळी प्रोसिजर आता चालू झालेली आहे। या सगळ्यात महत्वाची बाब एक आहे की
5 वर्ष होत आहे त्यांना पानसरे यांच्या हत्या होऊन, परंतु कोल्हापूर पोलीस असतील, SIT असेल, यांना कोणतंही धागेदोरे सापडलेले नाहीत. फक्त या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष जो गोळी मारणारा जो व्यक्ती आहे हा वाघमारेच आहे हे आता निष्पन्न झाल्यानंतर वाघमारे ताब्या घेण्यासाठी SIT ने पुढाकार घेतलेला आहे. त्या संदर्भात कर्नाटक पोलिसांशी आता संपर्क साधलेला आहे. या सगळ्या SIT मध्ये नवीन जी स्थापन होणारी SIT आहे त्याच्यामध्ये मुंबई पोलीस, पुणे पोलीस, कोल्हापूर पोलीस असे ठराविक जे या तपासामध्ये सुरुवातीपासून राहिलेले पोलीस आहेत हे पोलीस या ठिकाणी राहणार आहेत. विशेष म्हणजे CID देखील यांना मदत करणार असल्याचं आता पुढे आलेलं आहे. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये जे पानसरेंच्या हत्येचं जे गूढ होतं त्याचा उकलाला काही अंशी सुरुवात झालेली आहे आणि यासाठी वाघमारेचा जो ताबा आहे तो ताबा घेण्यासाठी आता SIT ने पुढाकार घेतलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि काही दिवसामध्येच ज्यावेळेस गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास काही अंशी पूर्ण होईल किंवा त्याची वाघमारेची पोलीस कोठडी संपेल त्यानंतर कोल्हापूर पोलीस SIT असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असतील ते या संदर्भातला तपासासाठी वाघमारे ताब्यात. लंकेश यांच्या हत्येचा जो तपास आहे हा तपास अद्याप संपलेला नाही आहे, हा तपास सुरू आहे. यासाठी जो दाभोळकरांच्या हत्येचा उल्लेख तू केलेला आहेस यामध्ये गोविंद पानसरे, डॉक्टर MM कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या ज्या आहेत त्या एकाच पुतुल्याने केल्याचं SIT ने म्हटलेलं आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जी हत्या आहे ही कोणत्या पिस्तुलातून झालेली आहे याबाबत मात्र कोणतीही प्रतिक्रिया SIT ने अधिकृत दिलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या हत्येचं गूढ अद्याप कायम आहे. परंतु एका बाबतीवरती आपल्याला ठाम बोलता येऊ शकतं कारण SIT ने ते PTI ला देखील सांगितलेले आहे की गोविंद पानसरे, MM कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या ज्या हत्या झालेल्या आहेत त्या एकाच पिस्तुलाने झालेल्या आहेत. त्यामुळे मारेकरी एकच असण्याची शक्यता खूप आहे आणि तिन्ही ठिकाणी ज्या सुंगळ्या ज्या सापडलेल्या आहेत त्याच्या खुना ज्या आहेत त्या एकाच पिस्तुलाच्या दट्ट्यासारख्याच आहेत हा देखील निष्कर्ष त्यांनी नोंदवलेला आहे. त्यामुळं गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणखीन MM कलबुर्गी यांच्या हत्या एकाच पिस्तुलाने झाल्यात तर दुसरीकडं दाभोळकरांची हत्या मात्र कोणत्या पिस्तुलाने झाली हे मात्र अद्याप कर्नाटक पोलिसांच्या SIT ने अद्याप सांगितलं नाहीये. त्यामुळे ते गूढ कायम आहे. केंद्रातून सचिव स्तराचे अधिकारी चर्चेसाठी राळेगण सिद्धी इथे येणार आहेत लोकपाल विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी. गेल्या 4 वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठपुरावा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लढ्याला अखेर यश मिळण्याची चिन्ह आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णा हजारेंना निरोप आलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती अशा विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन सुरू केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी 6 दिवसांनी आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र यानंतरही मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्यानं अण्णा हजारे नाराज होते. त्यांनी नुकतंच केंद्र सरकारला पत्र पाठवून मागण्याची दखल न घेतल्यास 2 ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिलेला होता. अखेर अण्णा हजारे यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली. पंतप्रधान कार्यालयाकडून निरोप आला असून लवकरच केंद्र सरकारचा प्रतिनिधी चर्चेसाठी राळेगण सिद्धीत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिव स्तराचा अधिकारी पाठवला जाईल असं आश्वासन पंतप्रधान कार्यालयानं दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुंबई पुणे प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. हा प्रवास अवघ्या 20 मिनिटात शक्य होणार आहे. मुंबई पुणे मार्गावर हायपर पुल लूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगानं रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेनं शनिवारी आणखी एका महत्त्वाचं पाऊल पडलेलं आहे. पुणे मुंबई दरम्यानचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर आणणाऱ्या या तंत्रज्ञानाची लवकरच पुण्यात चाचणी होणार असून त्यासाठी संबंधित कंपन्यांच्या अभियंत्याचे पथक पुण्यात दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट देऊन संबंधित चर्चा केलेली आहे. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक आणि अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मुंबईत आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कराराची घोषणा केली होती. तसंच मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स उभारण्यासह नागरिकांना अधिक गतीनं सेवा देता याव्यात यासाठी ओरॅकल ही कंपनी राज्य शासनासोबत आता काम करणार आहे. अब सरकार एक ऐसी ट्रेन लाने का प्लान कर रही है जो बुलेट ट्रेन से भी ज्यादा स्पीड से चलती है.
जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आता सिनेमा बनवणार अशी संजय राऊत यांनी घोषणा केली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आणखी एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वावर चित्रपट काढण्याच्या तयारीत आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रीपद भूषवणारे आणि भारतीय राजकारणात कामगार नेते म्हणून ओळख असलेले जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याच्या तयारीत संजय राऊत आहेत. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरील चित्रपटाची संहिता माझ्याकडे आहे. बाळासाहेबांवरील चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच फर्नांडिस यांच्यावरील चित्रपटाला सुरुवात करू. दरम्यान या चित्रपटासाठी योग्य टीमची निवड करण्यास सुरुवात झालेली आहे. अद्याप चित्रपटाचं नाव काय असेल हे स्पष्ट नसल्याचं राऊत यांनी सांगितलं. पण बंद हे नाव त्यांच्या चित्रपटाचंही योग्य वाटते, कारण मुंबईला बंद या शब्दाची ओळख त्यांनीच करून दिली. तसंच लोकांना आता फर्नांडिस यांच्या कामाचा विसर पडलाय असेल, पण कोकण रेल्वेचं स्वप्न सत्यात उतरवण्यात जॉर्ज फर्नांडिस यांचाच सर्वात मोठा हात होता असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं. तर वळूया पुढच्या बातमीकडे. जुन्नरमधील मनसेचे आमदार शरद सोनावणे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर काल आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याचा निषेध म्हणून आळेफाटा येथे जाहीर बंद पुकारण्यात आला आहे. आळेफाटा गावातील संपूर्ण दुकानं आणि व्यवहार ठप्प होते. आमदार सोनावणे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यानं नागरिकांच्या वतीनं गाव बंद आंदोलन, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त आज तैनात करण्यात आला आहे. चोरीच्या रेशनिंगची गाडी सोडवण्यासाठी दबाव टाकून अंगावर धावून येऊन शासकीय कामात अडथळा आणला, तसंच महिला अधिकाऱ्यांशी लज्जास्पद कृत्य केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये आमदार शरद सोनावणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये आमदार सोनावणेवर गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही शरद सोनावणे यांच्या विविध गुन्हे यांच्यावर दाखल झालेले आहेत. चॅनेलच्या माध्यमातून पत्रकार साहेब सांगू इच्छितो का, दोन दिवस आळे या ठिकाणी एका किराणा मालाच्या व्यापाऱ्याला त्याच्यावर खोटी केस करून त्याच्याकडे 25,000 लाच मागून त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. 25,000 दिले तर गुन्हा दाखल नाही करीत. आमदार साहेब राज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईला होते. सामान्य जनता न्याय कोणाचा मागण्याचा, ज्यांनी आमदारांकडे न्याय मागितला का दादा 25,000 मागतात तर गाडी सोडतो. दादांनी या घटनेची शहानिशा केली व स्वतः पोलीस स्टेशनला फोन केला, पण पोलिसांची मजुरी इतकी वाढलेली की त्यांनी आमदार साहेबांचा फोन न उचलला. आता स्वतः पोलीस स्टेशनला आले व ते तुम्हा सर्व पत्रकारांना नेत आहे ते कसं न झालं. आणि आज ही जी उत्सुकता आम्ही जाहीर निषेध करतोय प्रशासनाचा, हे कुठल्याही व्हॉट्सअपला बातमी न करता किंवा पेपरला मीडियाला बातमी न करता स्वयंस्फूर्तीनी लोक जमा झालेले का हे दादा लोक प्रेम करणार आहे. जर आज तालुक्याच्या लोकप्रतिनिधी गुन्हा दाखल होत आहे, उद्या 353 कोणी पण प्रशासनाचा गैरवापर करून कुठल्याही सर्वसामान्य जनतेला 353 दाग दाखवून उद्या मग कोणी कोणाला दाद मागणार नाही हे असंच चालून द्यायचं का. याच्यासाठी हा जाहीर निषेध आहे. मोर्चा काढला नाही, पण सर्वसामान्य जनतेला आमदाराबद्दल कळवळ आहे, कारण की दादांनी कुठल्याही गोष्टीत खंडणी मागितली का, कुठल्याही गोष्टीत कोणाच्या जनतेचं काम केलं नाही का, पैसे द्या हे का असं आहे का. म्हणून दादांच्यासाठी हे प्रेमपोटी सर्वसामान्य जनता या ठिकाणी जमलेली आहे. सामान्य जनता न्याय कोणाचा मागण्याचा, ज्यांनी आमदारांकडे न्याय मागितला का दादा 25,000 मागतात तर गाडी सोडतो. दादांनी या घटनेची शहानिशा केली व स्वतः पोलीस स्टेशनला फोन केला, पण पोलिसांची मजुरी इतकी वाढलेली की त्यांनी आमदार साहेबांचा फोन न उचलवला. आता स्वतः पोलीस स्टेशनला आले व ते तुम्हा सर्व पत्रकारांना नेत आहे हे कसं न झालं. आणि आज ही जी उत्सुकता आम्ही जाहीर निषेध करतोय प्रशासनाचा, हे कुठल्याही व्हॉट्सअपला बातमी न करता किंवा पेपरला मीडियाला बातमी न करता स्वयंस्फूर्तीने लोक जमा झालेले का हे दादा लोक प्रेम करणार आहे. जर आज तालुक्याच्या लोकप्रतिनिधी गुन्हा दाखल होत आहे, उद्या 353 कोणी पण प्रशासनाचा गैरवापर करून कुठल्याही सर्वसामान्य जनतेला 353 दाग दाखवून उद्या मग कोणी कोणाला दाद मागणार नाही हे असंच चालून द्यायचं का. याच्यासाठी हा जाहीर निषेध आहे. मोर्चा काढला नाही, पण सर्वसामान्य जनतेला आमदाराबद्दल कळवळ आहे, कारण की दादांनी कुठल्याही गोष्टीत खंडणी मागितली का, कुठल्याही गोष्टीत कोणाच्या जनतेचं काम केलं नाही का, पैसे द्या हे का असं आहे का. म्हणून दादांच्यासाठी हे प्रेमपोटी सर्वसामान्य जनता या ठिकाणी जमलेली आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शनिवारी रात्रीपासूनच मुंबईसह राज्यात पुन्हा जोर धरलेला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार कायम आहे. मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची चांगलीच उघडझाप पाहायला मिळते. दादर, परळ, माटुंगा आणि वरळी या परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. आज रविवार असल्यामुळे या पावसाचा आनंद मुंबईकर घेताना दिसत आहे. तर दुपारी 2:56 ते 4:82 लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे.
दरम्यान काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर बरसण्यास सुरुवात केलेली आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री पाऊस मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आजही दमदार पाऊस बरसतोय. पावसामुळे हवेत गारवा असून यामुळे शेतकरी सुखावलेला आहे. येणाऱ्या 24 तासात असाच पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. बातमीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. वळूया पुढच्या बातमीकडे. पालघरमध्ये LLB ऑनलाईन एंट्रन्स परीक्षा 1.5 तास खोळंबलेली आहे. सेंट जॉन कॉलेजमध्ये आज 10 वाजता ही परीक्षा सुरू होणार होती, पण कॉलेजमध्ये वीज पुरवठा सुरळीत नसल्यानं परीक्षा 1.5 तास खोळंबली. शेकडो विद्यार्थ्यांना ताटकळत केंद्रावर उभं राहावं लागलं 11:30 पर्यंत. तर वळूया पुढच्या बातमीकडे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाबचरी सीमा तपासणी नाक्यावर चांदी इमिटेशन ज्वेलरीनं भरलेल्या टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. टेम्पो गुजरातहून मुंबईला जात असताना ताब्यात घेण्यात आला असून त्यातून जवळपास अंदाजे 3 कोटी किमतीची चांदी वाहून नेण्यात येत होती. सेल्स टॅक्स GST अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान आढळून ही घटना आलेली आहे. चांदीचे दागिने व चांदी इत्यादीची अधिकाऱ्यांकडून व्हॅल्युएशन्स करण्याचं काम सुरू असून सध्या ते टेम्पो सील करण्यात आला असून संबंधित अधिकारी याबाबत चौकशी करत आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. जून महिन्याचा 3रा रविवार हा जगभरात पितृदिन दिवस म्हणून साजरा केला जातो. असाच हा पितृदिन गुगलनं डुडलच्या अलोख्या स्वरूपात साजरा करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. हा दिवस पितृदिनाचं महत्त्व सांगणारा कुठल्याही एका विशिष्ट धर्माशी जोडलेला नाही, फक्त वडिलांचं नातं खासच असतं आणि त्या खास मानवी नात्याला उजाळा देणारा म्हणून हा पितृदिन महत्त्वाचा आहे असं सांगणार आहे. याचबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र.